व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावातील कुरेवस्ती येथे श्री दत्त भगवान यांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या प्रसंगी दीपाली ससाने, कृष्णा पुंड, दत्तात्रय कुरे, सुधीर नवले, अरुण नाईक, अभिष खडांगळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। यावेळी बेलापूर गावातून गुरुदत्त मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। झेंडा चौक पासून मिरवणुकीला सुरुवात करत सावता महाराज मंदिर, केशव गोविंद मंदिर परिसरातून मार्केट कमिटी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली आहे। मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर गायकवाड महाराज यांचे कीर्तन पार पडले। कुरेवस्तीवर माझे आजी आजोबा ह्या दत्ताची सेवा करीत होते, पण त्यांनी मंदिर न बांधल्यामुळं आज माझ्या आई वडिलांनी बांधलं इथं। आणि आज तो कार्यक्रम आहे इथं, मग मी आलेले आहे आणि मला पुण्यात दिलं। माझ्या घरी पण हेच दत्ताची सेवा आहे, आमच्या सासूबाईंना प्रगट झालेले आहे। आणि आता मला आज आनंद, म्हणजे कार्यक्रमाचा खूप आनंद होतोय। आज इथं श्रींची मिरवणूक आहे, अभिषेक आहे आणि पुढं म्हणजे कीर्तन भजन असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आलेली होती ना यांची दत्त माऊलींची, ती सेवा आई वडिलांनी सुरू केलेली होती, ती आमच्याकडून खंडित झालेली होती। तेव्हा आम्ही सर्व भावांनी विचार करून ही सेवा परत चालू करून हे दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा ठेवलेली आहे। तिची गावातून मिरवणूक होऊन इथं प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्ण करण्यात येऊ राहिलेला आहे। तर या ठिकाणी संपूर्ण आनंदाचं वातावरण तयार होऊन संपूर्ण फॅमिलीला सुखशांती आणि समृद्धी येऊन सेवा घडू हीच दत्तगुरुचरणी प्रार्थना। हे ठाणं वडिलांच्या आई वडिलांच्या साधारण 20-25 वर्षापासून या ठिकाणी गुरुमूर्तींची ठाणं आहे।